मन मंदिरा गजर भक्तीचा। दरिद्र मी आणखी पाहिला नाही, अरे जो भिकारी त्याला दरिद्री म्हटलं जात नाही। भिकारी असतील लोक मनाने श्रीमंत आहेत, पण ज्याच्याकडे भरपूर असून सुद्धा ज्याला मनामध्ये दान द्यायची इच्छा होत नाही, उलट घेण्याची इच्छा होते ना संसारातील, तो माणूस श्रीमंत जरी असला तर मनाने भिकारी गडे। अरे आहे ना तुमच्याकडे, दिलंय ना देवाने तुम्हाला, श्रीमंती देण्यासाठीच तर दिली। अरे मूर्ख आहे मधमाशी, जीवनामध्ये फक्त मकरंद मध गोळा करत राहते। पहा तुम्ही मधमाशी, स्वतःही खात नाही दुसऱ्यालाही खाऊ देत नाही, खायला गेलं तर त्याला चावल्याशिवाय राहत नाही। जीवनामध्ये फक्त गोळा करत राहते गोळा करत राहते, कोणालाच देत नाही, आपणही खात नाही। एक दिवस कोणीतरी येतं मोहळ होळून नेल्याशिवाय राहत नाही। काही कंजूष माणसं एवढे दरिद्री असतात, स्वतःही खात नाही बायकोलाही खाऊन देत नाही। अरे खाऊ दे ना, मागे ना पुढं गोसाई रड, दान कर, आहे तुझ्याकडे गडगंज श्रीमंती, दोन चार मंदिर बांधायला काय हरकत आहे का, एखादा वृद्धाश्रम बांध, आना थायला दान कर। कोल्हा कुत्र्याचं धन होण्यापेक्षा आहे तोपर्यंत आपल्या हाताने देव धर्म कार्यामध्ये लावायला काय हरकत आहे का, नाही। येत हे दान करीत नाहीत, लोकांना सांगतात पंक्ती घालू नका खर्च करू नका, प्रचंड रोग जडतात, तिकडं नाही घालत ना मग घाला इकडे। ज्यावेळी ढग आकाशामध्ये गच्च जमा होतात ना, त्यावेळी एक चातक नावाचा पक्षी त्या मेघाकडे आशेने पाहतो, अरे एखादा थेंब पडू दे माझ्या मुखामध्ये, देवाने पाण्याची श्रीमंती दिली तुला, अरे लोकांची तहान शमवण्यासाठी, तुला माहिती ना रे मी या मृत्यू लोकातला एकही थेंब पित नाही, मला आशेला लावून जर तू निघून जात असेल ना, प्रारब्ध रूपी जर हवा आली ना तर कुठला शिल्लक राहणार नाही, अरे पडू देत एखादा थेंब माझ्या मुखामध्ये। समुद्राकडे पाण्याची श्रीमंती गडगंज जरी असली, पण समुद्राची श्रीमंती पाण्याची कोणाची तहान शमवू शकत नाही। दुर्भाग्य त्या समुद्राचं, आजही त्या समुद्रावरती प्रवास करणाऱ्या लोकांना घरून बिस्लेरी भरून घेऊन जावं लागतं आणि पाणी प्यावं लागतं। समुद्राचं पाणी माणसाचे तहान नाही शमवू शकत। दुर्भाग्य त्या श्रीमंत लोकांचं, ज्या श्रीमंत लोकांसाठी आपण जर भेटायला गेलो तर आपल्या जेवायचा डबा आपल्याला घरून घेऊन जावा लागतो। श्रीमंती जरी तुमची असली तरी तुमची श्रीमंती समुद्राची खारी श्रीमंती आहे, जी कोणाची कधी तहान आणि भूक कधी शमवू शकत नाही। एखाद्या श्रीमंत व्यक्तीला वाटत असेल ना आपलं गरिबाने कौतुक करावं, मला वाटते कधीतरी त्या श्रीमंत लोकांनी गरिबामध्ये गेलं पाहिजे, त्याचं कौतुक केलं पाहिजे। जीवनामध्ये जे श्रीमंत असतात त्यांनाच गरिबाचं कल्याण करावं वाटतं, ज्यांना गरिबांचं कल्याण करावं वाटतं समजायचं जीवनात तेच लोक श्रीमंत आहेत। जे स्वतः श्रीमंत आहेत ना तेच दुसऱ्यांना गरिबीतून गरीब मुक्त करू शकतात। ज्यांचं मन श्रीमंत आहे त्यांचंच मन दुसऱ्यांचं कल्याण करण्यासाठी इच्छित असतं। जे मोठे असतात त्यांना लहान होण्याची इच्छा असते। एखाद्याच्या सौंदर्याचं कौतुक जगाने करावं असं वाटत असेल तर त्या सुंदर व्यक्तीने कधीतरी कुरूप लोकांमध्ये गेलं पाहिजे, ते कुरूप लोक सगळे मिळून म्हणतील वा काय सुंदर माणूस आलाय। आपली उंची जर जगाला कळावी वाटत असेल तर त्या उंच माणसाने कधीतरी ठेंगण्या माणसामध्ये गेलं पाहिजे, ठेंगणे माणसं ज्यावेळी उंच माणसाला पाहतील ना तर लोक म्हणतील वा काय उंच माणूस आहे। पण त्या उंच माणसाने त्या श्रीमंत माणसाने त्या देखण्या माणसाने कधीतरी गरिबामध्ये गेलं पाहिजे, आणि गरिबाने जे कौतुक केलेलं असतं ना हे 10 पटीने अधिक असतं। श्रीमंताच्या लग्नात जा तुम्ही, श्रीमंत लोक तुम्हाला भाव देणार नाहीत, पण गरिबाच्या लग्नामध्ये जर तुम्ही भेट दिली ना ते गरीब तुमचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाहीत। रामभाऊ गरीब होता, मुलीचं लग्न ठरलं, परिस्थिती गरीब होती,
आणि त्याने आपल्या मुलीच्या पत्रिका छापल्या. परिस्थितीप्रमाणे पत्रिकांची क्वालिटी सुद्धा गरीब होती. एकेका पत्रिकावरती तो पाहुण्यांचं नाव लिहित होता आणि त्याला सहज आठवण झाली आपल्या बालपणीचा मित्र श्याम आज मुंबईमध्ये मुख्यमंत्री झालाय. आठवण झाली त्याला आपल्या मित्राची. पत्रिकेवरती स्वतःच्या हाताने नाव लिहिलं, माननीय मुख्यमंत्री साहेब मुंबई. ती पत्रिका त्याने मुंबईला घेऊन गेला तो आणि मुंबईला आपल्या मित्राच्या घरी मुख्यमंत्र्याच्या घरी ती पत्रिका पोहोचती केली. सकाळचा प्रहर आहे, सकाळी बगीचामध्ये गार्डनमध्ये मुख्यमंत्री साहेब कोवळ्या उन्हामध्ये चहाचा कप तोंडाला लावलेला होता आणि त्या मुख्यमंत्र्याचा पीए आलेल्या आमंत्रणाच्या निमंत्रणाच्या एक एक पत्रिका मुख्यमंत्र्याला वाचून दाखवत होता आणि कचरा कुंडीमध्ये टाकत होता. एक एक पत्रिका त्याने वाचावी, त्याच्यावरचं नाव पाहावं, साहेबांना सांगावं आणि साहेबाच्या इच्छेने ती पत्रिका कचरा कुंडीमध्ये टाकावी. एक एक पत्रिका वाचत असताना ज्यावेळी ही गरीब लग्नाची पत्रिका पाहिली ना, पीए कचरा कुंडीत टाकू लागला. अरे एवढी गरीब पत्रिका, एवढी पातळ पत्रिका, काहीला क्वालिटी बिलिटी आहे का नाही? मुख्यमंत्र्याला अशी पत्रिका देतात? अरे कोणी दिली ही पत्रिका? ज्यावेळी कचरा कुंडीत टाकू लागला त्यावेळी साहेबांनी सांगितलं, अरे असं करू नको. पत्रिका आली माझ्यापर्यंत आली याचा अर्थ याच्यामध्ये काहीतरी विशेष असेल. तिच्या कागदावरती जाऊ नको तू, पत्रिका कोणाची आहे मला वाचून दाखव. ज्यावेळी मुलीच्या समोर आपल्या बालपणीच्या मित्राचं नाव पाहिलं ना, त्यावेळी मुख्यमंत्र्याचे डोळे भरून आले. साहेब काय झालं, माझ्या बालपणीचा मित्र आहे रामभाऊ. आज इतके वर्ष झाली, आज 20 वर्ष झाली आमच्या दोघांची भेट नाही, पण माझा मित्र बालपणीचा आजपर्यंत मला विसरला नाही. अरे मुख्यमंत्री झालो मी, राजकारणामध्ये उलथा पालथ झाली, प्रत्येक नायक नातेवाईकांनी माझा तिरस्कार केला, मला कोणीही पाठिंबा दिला नाही. आज पैसा हातामध्ये आला, लोक मला विचारू लागले. आज लोक माझी नाही, पैशाची पूजा करतात. 20 वर्षांपूर्वी ज्याची भेट झाली होती, बालपण ज्याच्या सोबत गेलं माझं, तो माझा मित्र आजही पर्यंत मला विसरला नाही ना. तुला सांगतो, या दिवशी मला कुठलंही काम करायचं नाही बघ, या दिवशी मला माझ्या मित्राच्या मुलीच्या लग्नामध्ये जायचंय. अहो साहेब मी कुठलीही मीटिंग करणार नाही, त्या दिवशी मी कुणाचाही सत्कार करणार नाही, सत्कार स्वीकारणार नाही. बस ज्या गावामध्ये ज्या खेड्यामध्ये माझ्या मित्राच्या मुलीचं लग्न असेल ना, त्या लग्नामध्ये मला सहभागी व्हायचंय, भेट देण्यासाठी जायचंय. लग्नाचा दिवस ठरलेला होता, साहेबांनी जाण्याचं ठरवलं, सगळ्या गाड्या सज्ज झालेल्या होत्या, सगळं नियोजन लावलेलं होतं. मुख्यमंत्र्याचं हेलिकॉप्टर आलं आणि जिल्ह्याच्या ठिकाणी थांबलं. डगडग 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 करत एक एक हेलिकॉप्टर येत होत, प्रत्येक दिव्याच्या गाड्या त्या ठिकाणी येत होत्या. मुख्यमंत्र्याचं विमान हेलिकॉप्टर शांत झालं, जमिनीवरती उतरलं. मुख्यमंत्री साहेब त्या हेलिकॉप्टर मधून उतरले. कलेक्टर होते, SP होते, PSI होते, मुंबईचा मित्र आहे ना माझा मुख्यमंत्री. दुपारची शिदोरी आईकडून जास्तीची घ्यायचा, आई माझा मित्र आहे ग, तो डबा आणत नाही. दुपारची शिदोरी एकाच बेंचवरती बसून आम्ही खायचो, सोबतच सायकलवर जायचो, सोबतच घरी यायचो. मी अभ्यासात हुशार होतो, पण परिस्थितीमुळे मी पुढे शिक्षण घेऊ शकलो नाही. अरे प्रारब्ध घडायचं, ग्रॅज्युएशन त्यांनी कम्प्लीट केलं, मुंबईला राहायला गेला, राजकारणामध्ये प्रवेश केला आणि आज तो मुंबईचा मुख्यमंत्री झालाय. साहेब सांगत होते आमचे वडील, मुंबईला जो मुख्यमंत्री झालाय ना, माझाच मित्र आहे तो. खोटं वाटत होतं आम्हाला, आमच्या वडिलांची चेष्टा करायचो, विचारायचो, हा मुंबईचा मुख्यमंत्री मित्र आहे तुमचा. बाबा जर तुमचा मित्र मुख्यमंत्री झालाय,
तर आज तुमची गरीब परिस्थिती असताना त्याने एकदाही तुम्हाला विचारू नये. आज तुमची गरीब परिस्थिती असताना त्याने तुमच्या गरिबीची दखल का घेऊ नये बाबा. आजही तुमचा मित्र तुम्हाला एक फोन सुद्धा का करत नाही. अरे नसेल, खूप कामं असतात त्याला, त्याच्याकडे कामं खूप आहेत. पण माझे वडील म्हणायचे, ताई ज्यावेळी तुझं लग्न निघेल ना त्यावेळी मी माझ्या मित्राला लग्नाचं आमंत्रण दिल्याशिवाय राहणार नाही. आम्ही बाबाची चेष्टा करत होतो, बाबा अहो मुख्यमंत्री तुमची पत्रिका मुख्यमंत्र्यापर्यंत जाईल का, त्या पत्रिकेचा ते स्वीकार करतील का, आणि खरंच माझ्या लग्नाला तुमचा मित्र येईल का, खोटं वाटत होतं साहेब आम्हाला. आज ज्यावेळी प्रत्यक्ष या ठिकाणी तुम्हाला पाहिलंय ना साहेब, लोक जीवनामध्ये सगळं विसरतील पण माझा विवाह कोणी विसरणार नाही, कारण माझ्या विवाहामध्ये साक्षात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री येतोय. अरे का गरीब पोरीच्या विवाहामध्ये तुमच्यासारख्या मुख्यमंत्र्याने यावं? अरे यापेक्षा आमच्या गरीबाचं सद्भाग्य काय असू शकतं साहेब. रामभाऊ म्हणतोय, साहेब तुमची काही जेवणाची पाण्याची व्यवस्था कुठे केली आहे का? तवी रामभाऊ सांगतात, साहेब सांगतात, रामभाऊ कसं बोलतोस तू, लग्नाला आलोय ना मी, तुझ्या या गरीब लग्नातून मी जेवल्याशिवाय जाणार नाही. रामभाऊ म्हणतो, साहेब तुम्ही या ठिकाणी तुम्ही असलं जेवणार आहात? हो रामभाऊ, लग्न पार पडलं, पोरीने मुख्यमंत्र्याचं दर्शन घेतलं, सगळे पाहुणे मंडळ रामभाऊकडे पाहायचे, मुख्यमंत्र्याकडे पाहायचे, रामभाऊकडे पाहायचे. आज रामभाऊला असं वाटायचं जण आपल्या अंगावरती मूठभर मांस चढलं की काय. रामभाऊची कॉलर टाईट झाली, त्याचं मन भरून आलं. साहेब तुम्ही पहिल्या पंक्तीला जेवणार का? पहिल्या पंक्तीला? रामभाऊ अरे कसं बोलतोस तू, पोरीचं लग्न आहे, आपली पोरीची बाजू आहे, पहिल्या पंक्तीमध्ये मी कसा जेवेल? पहिल्या पंक्तीमध्ये मला पाणी वाढायचं काम करायचंय. पहिली पंगत बसली, पात्र मांडले गेले, पात्रावर सगळे पदार्थ मांडले गेले. मुंबईच्या मुख्यमंत्र्याने हातामध्ये एक बकेट घेतली, हातामध्ये ग्लास घेतला, हातातल्या ग्लासाने बकेटीतलं पाणी तो पात्रावरती ठेवलेल्या ग्लासामध्ये ओतत होतं. लोक फक्त टकमका त्या मुख्यमंत्र्याकडे पाहत होते. पहिली पंगत बसली, दुसरी पंगत झाली, आणि शेवटच्या पंगतीमध्ये शेवटच्या पात्रावरती महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बसला. गरीब रामभाऊ स्वतःच्या हाताने त्याच्यावरती पदार्थ वाढत होता, स्वतःच्या हाताने पहिला घास मुख्यमंत्र्याने पुरीच्या बापाच्या मुखात भरवला. रामभाऊ सकाळपासून नाही, पुरीचं लग्न जमल्यापासून तुझ्या डोक्यावरती लग्नाचं ओझं होतं, तुझ्या मनामध्ये एक धाक होता. रामभाऊ तू पहाट पासून उठला असेल. अरे पोरीच्या लग्नाच्या दिवशी सगळे जेवतात पण पोरीच्या बापाला जेवलाय का असं म्हणून कोणी विचारत सुद्धा नाही. रामभाऊ सगळे जेवले असतील पण सगळ्याच देखभाल करत असताना मात्र तू उपाशी राहिला असाल. रामभाऊ माझ्या हाताने दोन घास खा, तू जेवला नसशील ना. रामभाऊने घास मुखात जाता क्षणी पुन्हा डसडसा रडू लागला, तोंडातला घास तोंडातच राहिला, कंठ दाटून आला, घशातून घास खाली उतरेना. अरे कोणत्या जन्मीचं पुण्य असेल त्या पुण्याईने मला हा मित्र लाभला. अरे आज मुंबईचा मुख्यमंत्री झालाय तरी सुद्धा या गरीबाच्या लग्नामध्ये या गरीब चटईवर बसून हे गरीबाचं जीवन जेवतोय, माझ्या मुखामध्ये घास भरवतोय. प्रत्येकाच्या जीवनामध्ये मित्र नसावा पण असलास तर माझ्या मित्रासारखा असावा. अरे एखादी कल्पना जर आपल्याला एवढी भावूक बनवू शकते. आज जर खरा मुख्यमंत्री एखाद्या गरीबाच्या लग्नात जाऊन खरं जर कौतुक करून घेत असेल तर समाज त्याला किती आशीर्वाद देईल. जर एखाद्या दृष्टांतातील मुख्यमंत्री गरिबासाठी एवढं कार्य करत असेल तर आपल्या डोळ्यातून पाणी येतं, अंतःकरण भरून येतं. जर आपल्या दृष्टीच्या समोर खरंच एखादा मोठा व्यक्ती ज्यावेळी लहान व्यक्तीकडे होऊन जाताना लहान होऊन जातो त्यावेळी त्या गरिबाने केलेलं कौतुक किती श्रेष्ठ पटीने अधिक असतं हे याला मित्र म्हणतात. मित्र म्हणतात कशाला?
जगातील सगळे लोक तुम्हाला संकटाच्या वेळी काम येणार नाहीत, पण संकटाच्या वेळी सर्वाधिक वेगाने जो तुमच्याकडे धावून येतो ना त्याला मित्र म्हणतात। जो संकटातून मुक्तता करतो, जो गोत्यात आणतो त्याला नाही मित्र म्हणतात। पाकडत होती, समोर कणी आली, त्या बाईने एका बाजूला ती भरून ठेवली। सुशीला काही आहे का तुमच्या घरामध्ये मागण्यासाठी गेली। त्या बाईनं सांगितलं, सुशीले एक तर आम्ही तुला काही देऊ शकत नाही, राजाची आज्ञा आहे, सुदामजींना आणि सुदामजीच्या कुटुंबाला जर कोणी मदत केली त्याला तर तात्काळ शिक्षा होईल, त्याला नगराच्या बाहेर हाकललं जाईल। अगं राजाच्या भीतीने इच्छा असतानाही आम्ही तुला मदत करू शकत नाही। पण ही कणी पाठीमागे जी निघली, ही कणी जी बाजूला निघली, मला ही फेकूनच द्यायची। जर तुझं काही काम होत असेल त्याने तर त्याला व्यवस्थित स्वच्छ करून तुम्ही घेऊन जा। दोन तीन ठिकाणी उसना मागून सुशीलेने थोडेसे मूठ, दोन मूठ पोहे जमा केले। ती कणी व्यवस्थित पाकडली, स्वच्छ केली, त्यातून जे पोह्याचे कण बाजूला निघाले ते या पोह्यामध्ये मिसळले। चार घरूनच पोहे का आणले? सुशीला बुद्धिमान होती, तिला माहिती होता आपला पती आपल्या परिस्थिती जाणीव भगवंताला करून देणार नाही। खाऊ घालणाऱ्याला जरी अक्कल नाही पण खाणारा तर बुद्धिमान आहे ना, तो विचार करेल। ज्या आरती सुदामा आणलेले पोहे एका प्रकारचे नाहीत, एका साईजचे नाहीत, याचा अर्थ हे पोहे चार घरून मागून आणलेत। सुदाम्या तुझ्या घरी जर दोन पोहे माझ्यासाठी पोहे निघत नसतील तर तुझी सांसारिक परिस्थिती कशी असेल? भगवान नक्कीच या पोह्यातून माझा संकेत ओळखतील, कारण प्रत्येक पत्नीला माहिती आहे आपला पती किती पारमार्थिक आहे। प्रत्येक पत्नीलाच खात्री असते आपला पती किती सज्जनी। आज पत्नी समजते एवढाही नवरा वाईट नसतो, जग समजते एवढाही चांगला नसतो। सोपं सांगू, आधार कार्डावरती दिसतो एवढाही खराब नसतो, आणि व्हॉट्सअपच्या डीपीला दिसतो तो एवढाही सुंदर नसतो। माणूस कसा असतो त्याला सोडून कोणाला माहितीच नसतं, पण आपल्या पतीची वृत्ती कशी आहे हे त्याच्या पत्नीला चांगलं माहिती असतं। एकदा एका बाईच्या घरी गेलो, म्हणलं बाई काय भाग्यवान आहात तुम्ही, तुम्हाला वारकरी पती भेटला, काय माळा येते सगळ्यात कपाळाला गंध, पाटच उठतेत काकडा करतेत ती म्हणी माळा, ताई त्यांच्या माळेवर गंधावर जाऊच नका। ते रोज कीर्तनाला जातात, फाट्यावर कथेला जातात, नवीन चप्पलाचा बुटाचा जोड दिसला का घरी घेऊन येतात। एवढंच नाही ताई, त्यांनी दुसऱ्याच्या संडासात उभा राहून फोटो काढला, सकाळ सरकारचे 12,000 उचलून आणले। ते कसे येत मलाच माहिती, पोरायच्या बापाला वळण लागावं यासाठी त्याला आषाढीला म्हणे माऊलीच्या सोहळ्यात पाठवलं। त्यांना मी सोहळ्यात पाठवलं आणि दिंड्या सोडून पुढं पडत जाई गथुडं घेऊन, पापाचे कळप पळती पुढे। 8-8 दिवस ताई आंघोळ करीत नव्हते, नुसता तोंड लावून तोंड धुवून गंध लावी जाई टिळा। शेवटी वाटलं यांच्यामध्ये सुधारणा होईन, सुधारणा होईन, सुधारणा होईन, हे दिंडीच्या पुढे बिस्किट पोडी गोळ्या गोळा करायला। शेवटी पंढरपुरामध्ये पोहोचले, पंढरपुरामध्ये गेल्याच्या नंतर असं वाटलं पांडुरंगाचं दर्शन केल्यानंतर तरी यांच्यात बदल होईल नाही, चंद्रभागे स्नान केल्यावर तरी यांच्यात बदल होईल नाही। ताई घरी येत असताना राहुटी मध्ये कोणाची तरी एवढी एवढी पेटी दिसली, लन्नुशी छोटी पेटी दिसली, आणि आमचं सोन ती पेटी घेऊन घरी आलं। घरी आल्याच्या नंतर पेटी एवढी देखणी दिसत होती, एवढस कुलूप तिला छोट छोट, त्याला छोटी छोटी चावी तोडा वाटाना, पण कुलपाची चावी नव्हती, छोट्या छोट्या कुलपाला हातोडी मारून तोडावं लागलं। पंढरपूरला बदल होण्यासाठी पाठवलं होतं, पण आमचं स्वं घरी येताना छोटीशी पेटी घेऊन घरी आलं चोरून। पेटीला तोडलं कुलूप, पेटीमध्ये उघडून पाहिलं तर कटिंगीचं सामान निघालं। कातरण वाजतार बसा कटिंग करीत हजामत करीत, बदल पाहिजे जीवनामध्ये। तुम्ही किती पारमार्थिक आहात हे फक्त आणि फक्त तुमच्या पत्नीला माहिती असतं। सुशीला विचार करते, माझे मला माहिती आहेत माझे पती कसे, स्वतःच्या परिस्थितीचं रडगाणं ते दुसऱ्यांना सांगत नाहीत, आपल्या जीवनातलं दुःख ते
ते दुसऱ्याच्या सुखामध्ये कधी कथन करत नाहीत. दोन तीन मोठ पोहे घेतले. सुदामजीला सांगितलं प्रसादाची व्यवस्था झाली. पोहेच का घेऊन जातात याचा नियम आहे. सुदामजी सांगतात की माणसाने काही ठिकाणी जात असताना रिक्त हाताने जायचं नसतं. राजाच्या घरी जात असताना रिकाम्या हाताने जाऊ नका. देवाच्या घरी जात असताना भक्ताने रिकाम्या हाताने जायचं नाही. जो भविष्य सांगणार असेल, पंचांग पाहणार असेल, त्याच्याकडे जाताना, भविष्य पाहताना माणसाने रिकाम्या हाताने जायचं नाही. जो औषध देणारा असेल डॉक्टर, डॉक्टरांकडे माणसाने रिकाम्या हाताने जायचं नाही. मित्राच्या घरी मित्राने रिकाम्या हाताने जायचं नाही. कथा ऐकत असताना, कथेत येताना माणसाने रिकाम्या हाताने यायचं नाही. एकतर तो माझा मित्र आहे, त्याच्याकडे मी रिकाम्या हाताने जाऊ शकत नाही. दुसरी गोष्ट, तो द्वारकेचा राजा आहे. प्रजा या नात्याने, प्रजेने राजाच्या घरी रिकाम्या हाताने जायचं नाही. पोहे घेतले पण बांधायचे कशामध्ये? घरामध्ये वस्त्र सापडेना. शेवटी आपल्या खांद्यावरती रुमाल होता. त्याला दोन चार ठिकाणी गाठी मारलेल्या, ठिगळं लावलेली, एका कोपऱ्यामध्ये थोडीशी जागा सापडली आणि त्याच्यामध्ये ते दोन तीन मोठे पोहे असतील ते पोहे बांधले. सुदामजीची अवस्था पहिली तर आता ग्लानी येऊन पडतील की काय असं वाटत होत. पोटामध्ये अन्नाचा कण नव्हता. पण ज्यावेळी परमात्माच्या भेटीची ओढ लागली ना, कुठून चेतना आली सुदामजीच्या अंतकरणामध्ये आणि शरीरामध्ये, आज तेच सुदामजी परमात्म्याच्या भेटीसाठी हातामध्ये काठी घेतली, खांद्यावरती रुमाल घेतला आणि मजल दर मजल करत चालू लागले. चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, 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 चले श्याम सुंदर से मिलने सुदामा.
सांगितलं सुदामजी चार पाच पाच पावलं मला चालून दाखवा. चार पाच पावलं चालल्याच्या नंतर तो शेतकरी सुदामजीला सांगतोय, सुदामजी तुमच्या देहाकडे पाहून मला असं वाटतंय की तुमच्या देहातलं प्रत्येक हाड ना हाड एखादा लहान मूल सुद्धा सहजगत्या मोजू शकतोय. तुमच्या चालण्याच्या गतीवरून मी अनुमान करतो किमान एक महिना तरी तुम्हाला द्वारकेला जाण्यासाठी लागेल. पोरबंदर वरून सुदामजी निघाले होते, एक महिना मला लागेल. निराशेने तरी सुदामजीनी मनातली जिद्द सोडली नाही. जसं होईल जसं शक्य होईल तसं सुदामजी चालतात. चालून चालून थकले, एके ठिकाणी थोडस पाणी पिले, सोबत पोहे होते, खाण्याची इच्छा झाली, भूक प्रचंड पोटात लागली होती, अन्नाचा तणही नव्हता ना. गरुण उपाशी निघाले, दोन चार दिवस झाले चालतात. चालून चालून पोटामध्ये भूक लागली, पोहे सोडले, पण पोह्याकडे पाहून विचार केला यातले जर एक मुठ मी पोहे खाल्ले तर आणखी एक मुठ याच्यामध्ये कमी होतील. मग एवढेसे पोहे नेत असताना मला लाज वाटेल पोहे द्यायची. खाण्याची इच्छा झाली, पुन्हा पुरचुंडी पोह्याची म्हणली. एक मध्ये नदी आडवी लागली, विचारतात तिकडून नावाडी येत होता तारे नाव. इथून द्वारका कितीक लांब आहे? त्याने सांगितलं प्रचंड लांब आहे. तुम्हाला पलीकडे यायचंय का म्हणे? म्हणे हो यायचंय. नावेत बसले, इकडच्या तिकडच्या गप्पा चालू झाल्या. कुठं चाललात तुम्ही? मित्राच्या भेटीला. म्हणे मित्राच्या भेटीला पैसे गिसे आणलेत का सोबत? म्हणे नाही. नाव तर पाण्यात निघाली होती. म्हणे उतरू का आता? म्हणे बसा आता. आता कशाला उतरत आता? तुमच्यासारखे बरेच फुकट महाराज लोक, महाराज लोक म्हणजे फुकटे, तुमच्यासारखे बरेचसे म्हणे मी बिना टिकटाचे पहिल्या तीराला पोहोचण्याचं काम करतोय. आजपर्यंत तुमच्यासारखे बरेच म्हणे मी फुकटच पहिल्या तीराला पोहोचवले. नावेमध्ये बसवलं, पहिल्या तीराला सोडलं. थकलेले होते सुदामजी, झाडाखाली बसले, निद्रा लागली. ज्यावेळी झोपेतून जागे झाले, आपल्याला जायचंय कुठं? जागे झाले, आपल्याला जायचंय द्वारकेला. अजून द्वारका बरीच लांब असेल. ज्यावेळी जागे झाले त्यावेळी कानावरती आवाज येऊ लागला, द्वारिकाधीश भगवान की. बोलिए कृष्णचंद्र भगवान की. सगळे लोक एकमेकाला म्हणत होते, सकाळ झालेली होती, दिवस उजाडलेला होता. जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण, जय जय श्री कृष्ण, कृष्णचंद्र भगवान की. बोलिए द्वारिकाधीश की. कानावरती जय जयकार पडला आणि विचारतात का हो द्वारिका किती लांब आहे? म्हणे हीच द्वारका आहे. असं होय बर, इथं कृष्ण पुढे राहतो. म्हणे कोणता कृष्ण? अहो कृष्ण. त्या लोकांनी सांगितलं ए बाबा नीड बोल, आमचे राजे ते द्वारिकाधीश कृष्णचंद्र भगवान. सुदाम म्हणे इकडे येऊन एवढं लांब लचक नाव धारण केलं काय त्याने? अरे गावाकडे त्याला काना म्हणत होते, गावाकडे कोणी त्याला कणवा म्हणत होते. यशोदा मैया त्याला काना म्हणायची. कोई कहे गोविंद कोही कहे गोपाला, मे तो कहू सावरिया बासुरिया वाला. कोणी त्याला कृष्ण म्हणावं, कोणी काना म्हणावं, कोणी लाला म्हणावं. इकडे येऊन एवढं लांब लचक नाव धारण केलं बाबा, मला एवढं काही लांब लचक नाव नाही येत नाही. जायचे पुढं का हो ते कृष्णचंद्रांचं घर. म्हणे हो सरळच आहे. पुढे गेले का ते कृष्ण कुठं राहतो? ए बाबा नीट बोल. हो 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 लक्षातच नाही राहिलं माझ्या ते कृष्णचंद्र कुठं राहतात. म्हणे सरळ जा सरळ जा सरळ जा. महाद्वारावरती गेले आणि त्यांनी विचारलं का हो भगवान कृष्ण इथेच राहतात का? भगवंताचे दोन द्वारपाले जय आणि विजय. देवाच्या संगतीत राहिले, पूर्वी शाप प्राप्त झाला होता, राक्षसाचा जन्म घ्यावा लागला, म्हणून आता साधूशी संताशी व्यवहार चांगला करतात. कृष्ण
इथेच राहतात? म्हणे हो महाराज, इथेच आमचे कृष्णचंद्र भगवान राहतात, मला त्यांचं दर्शन घ्यायचं होतं, मला त्यांचं दर्शन मिळेल का? जय विजयने सांगितलं, पहा तुम्हाला त्यांचं दर्शन मिळेल, पण तुमचा परिचय सांगा. सुदामजी सांगतात की त्याचा बालपणीचा मित्र सखा मी सुदाम आहे. जय विजय सुदामजीकडे पाहतात, अरे का असू शकत नाहीत, आमच्या प्रभूचे मित्र तर तुमच्याच सारखे साधू आणि संन्यासी आहेत, आमच्या प्रभूचे भक्त तर तुमच्याच सारखे दिसतात, तुम्ही आमच्या प्रभूचे बालमित्र का असू शकत नाही? पण तुमची हरकत नसेल तर मी प्रभूची संमती घेऊन येऊ का? कारण आता भोजन करून त्यांची विश्राम करण्याचा हा समय असतो, आणि जर देवाची संमती असेल तर मी तुमच्या दोघांची भेट घडवून आणेल. बस सांगत असताना मी तुमचा परिचय का सांगू? त्यावेळी सुदामजी सांगतात की फक्त देवाला सांगा तुमचा बालपणीचा मित्र, बालपणीचा सखा सुदाम आलाय. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, इधर पे सुदाम गरीब Yeah.
द्वारपाल मन मंदिरा गजर भक्तीचा।